कोयना धरण परिसरात पावसाची सुट्टी नॉट बारा तासात वाढले दोन टी एम सी पाणी धरणाची अर्धशतकाकडे वाटचाल कोयना धरणात अठ्ठेचाळीस पॉईंट एक्कावन्न टी एम सी पाणी साठा धरणात पन्नास हजार पाचशे अष्ट्याहत्तर क्युसेक पाण्याची आवक गेल्या बारा तासात कोयना धरण परिसरात पावसाने कहर केला असून जोरदार पडणाऱ्या पावसामुळे कोयना धरणातील पाणीसाठा वाढू लागला आहे गेल्या बारा तासात कोयना धरणात तब्बल दोन टी एम सी पाणी वाढले असून धरणात येणाऱ्या पाण्याची आवकही वाढली आहे धरणात सध्या अठ्ठेचाळीस पॉईंट एक्कावन्न टी एम सी पाणीसाठा झाला असून धरणात पन्नास हजार पाचशे अष्ट्याहत्तर क्युसेक पाण्याची आवक होत आहे सध्या धरणातून विसर्ग बंद आहे गेल्या बारा तासात कोयना परिसरात एकोणचाळीस मिलीमीटर नवजा परिसरात साठ आठ तर महाबळेश्वर परिसरात त्र्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे या पावसामुळे कोयना नवजा महाबळेश्वर परिसरातील धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत कोयनेतील निसर्ग व ओसंडून वाहणारे धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढत आहे दरम्यान कोयना नवजा महाबळेश्वर परिसरात पडत असलेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांसह सर्वांनाच दिलासा मिळाला आहे दरम्यान जोरदार पडणाऱ्या पावसामुळे काही ठिकाणचे मार्ग रस्त्यावर पाणी आल्याने बंद झाले आहेत तर अनेक ठिकाणी रस्त्यावर दरडी कोसळण्याच्या घटनांना सामोरे जावे लागत आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड